पांच राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात ही जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी अशी मागणी शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. शासनाच्या नव्या पेन्शन योजनेचा जाहीर निषेध नोंदवत काळा दिवस पाळून कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेचीच मागणी केली आहे. शासकीय आकडेवारीनुसार राज्यात आज अखेर 1659 कर्मचारी मयत झालेले असून जुन्या पेन्शन ग्रॅच्युएटी अभावी या मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे मोठे हाल होत आहेत. शिवाय जे बरेच कर्मचारी नव्या पेन्शन योजनेत सेवानिवृत्त झाले आहेत त्यांची स्थिती देखील अतिशय वाईट आहे. ग्रॅच्युएटी नाही आणि पेन्शनच्या नावावर केवळ 1 ते 1.5 हजार रुपये इतकी तुटपुंजी रक्कम मिळत असल्यानं त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. देशातील 5 राज्य सरकारांनी म्हणजेच पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब यांनी त्यांच्या राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू केली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सारख्या प्रगत आणि पुरोगामी राज्यात सामाजिक सुरक्षितता असलेली जुनी पेन्शन योजना का लागू केली जात नाही असा सवाल शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनं करण्यात येऊन ही योजना त्वरित लागू करण्यात यावी अशी मागणी अशोक इंदापुरे यांनी केली आहे. एक नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना ह्या राज्य सरकारनं जुनी पेन्शन योजना रद्द करून नवीन पेन्शन योजना लागू केली. या नवीन पेन्शन योजनेमध्ये त्रुटी आहेत हे सरकारला मान्य झाल्यामुळे सरकारनं अभ्यास समिती नेमली. ती अभ्यास समिती अजूनही आपला अहवाल देत नाही आणि कर्मचाऱ्यांचं नुकसान होत आहे. एखादा कर्मचारी जर का सेवानिवृत्ती जर का निधन पावलं तर त्याच्या कुटुंबियाला हलाकीचं जीवन जगावं लागतं. जे निवृत्त झालेले कर्मचारी आहेत त्या लोकांना या नवीन पेन्शन योजनेखाली 1000-1.5 हजार रुपयाचे पेन्शन मिळते. या महागाईच्या काळामध्ये 1000-1.5 हजार आपलं कुठून जगवायचं कसं हा महत्त्वाचा प्रश्न आमच्या कर्मचाऱ्यांपुढे आहे. आज 1 नोव्हेंबरला काळा दिवस म्हणून संपूर्ण सोलापुरातील सगळ्या कामगार संघटनांनी कर्मचारी संघटनांनी काळ्या फिती लावून आपलं काम करतायत. परंतु शासनाला आपला आवाज शासनापर्यंत पोचावा म्हणून आम्ही सगळ्या संघटनांच्या वतीनं शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना माननीय मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देत आहोत. त्यामुळे 1 नोव्हेंबर हा कर्मचाऱ्यांच्या जीवनातला काळा दिवस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रावर आज पाळला जातोय. आज महाराष्ट्रातले लाखो कर्मचारी काळ्या फिती लावून आपापल्या कार्यालयामध्ये काम करत आहेत. ज्या पद्धतीनं राजस्थान, छत्तीसगड, झारखंड आणि पंजाब सरकारनं तिथल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात सुद्धा सगळ्या विभागातल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू व्हावी. मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा लाभ मिळावा